नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर पहिली ते दहावी सर्व विषयांच्या व्हिडिओ अपलोड करत आहोत तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा व सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता नववी विषय इतिहास पाठ क्रमांक सहा महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया प्रश्न एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये टिंबटिंब या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली अ महाराष्ट्र ब गुजरात क आंध्र प्रदेश ड उत्तराखंड योग्य पर्याय आंध्र प्रदेश इसवी सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आंध्र प्रदेश या राज्यात विरोधी चळवळ सुरू करण्यात आली दोन भारत सरकारने एकोणासशे पंच्याहत्तरमध्ये टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली अ डॉक्टर फुल रेणू ब वसुंधरा राजे क उमा भारती ड प्रमिला दंडवते योग्य पर्याय डॉक्टर फुलरेणू रेणू गुवा भारत सरकारने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये डॉक्टर फुलरेणू गुआ, गुवा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली प्रश्न दोन पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा एक सौदा मिनी राव, श्री मुक्ती आंदोलन समिती दोन विद्याबाळ नारी समता मंच तीन प्रमिला दंडवते महिला दक्षता समिती चार ज्योती मापसेकर महिला आयोग उत्तर चुकीची जोडी ज्योती मापसेकर महिला आयोग प्रश्न तीन संकल्पनाचित्र तयार करा महिलांच्या संदर्भातील कायदे उत्तर एकोणऐसशे बावन्न सुधारणा कायदा एकोणऐशे एकसष्ट हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणऐशे एकसष्ट प्रसूती सुविधा अधिनियम कायदा एकोणसशे चौऱ्याऐंशी हुंडाबंदी सुधारणा कायदा एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी सती प्रतिबंधक कायदा प्रश्नचार संकल्पना स्पष्ट करा एक पोटगी उत्तर एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला दरमहा ठराविक रक्कम नवऱ्याने देणे याला पोटगी असे म्हणतात दोन अल्पसंख्याक उत्तर एखाद्या समाजात धार्मिक भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींच्या समूहाला अल्पसंख्याक असे म्हणतात प्रश्न पाच पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक महाराष्ट्रात श्रीमुक्ती चळवळीस सुरुवात झाली उत्तर एक महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये श्रीमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली दोन एकोणविसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये या समितीने लिंगभेद जातीभेद या विरोधात संघर्ष करण्याचे जाहीर केले अनेक महिलांनी नियतकालिके पथनाट्ये गीतसंग्रह आणि संस्थागड स्थापने असे उपक्रम सुरू केले तीन स्त्री विरोधी परिषदा घेण्यात आल्या अनेक पक्षांनी संघटनांनी हुंडा हत्या कौटुंबिक अत्याचार या प्रश्नांवर संघर्ष केले या सर्व कृतीतूनच महाराष्ट्रात श्रीमुक्ती चळवळीस सुरुवात झाली दोन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला उत्तर एक भारतात एकोणऐसशे एकसष्टचा हुंडामंदी कायदा अस्तित्वात असूनही अनेक स्त्रियांचे संशयास्पद मृत्यू घडतच होते दोन या प्रकारांची चौकशी झाल्यावर या घटनांमागे हुंडा हेच कारण असल्याचे उघड होत होते तीन पोलिसांसह सर्व यंत्रणा हुंडाबंदी कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला पाहिजे असेच मत देत होत्या त्यामुळे स्त्रियांना अधिक संरक्षण देण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला तीन अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली उत्तर एक भारतात अनेक वर्ष अस्पृश्यता पाळली जात असे दोन या रूढीमुळे अस्पृश्यांचे जीवन हालाकीचे बनले होते तीन स्वातंत्र्यत्तर काळात भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य समता बंधुत्व व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला चार हे घटना दत्त अधिकार अस्पृश्य समाजालाही मिळून अस्पृश्यतेची ही हीन रूढी नष्ट होण्यासाठी सरकारने या रूढींवर कायद्याने बंदी आणली चार संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत उत्तर एक भारतात विविध धर्माचे पंथाचे संस्कृतींचे आणि विविध भाषिक लोक राहतात दोन यातील अल्पसंख्य समूहांना आपली संस्कृती परंपरा जपण्याचा आपली भाषा विकसित करण्याचा हक्क असला पाहिजे तीन आपल्या शिक्षण संस्था स्थापन करता आल्या पाहिजेत यासाठीच संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत प्रश्न सहा पुढील प्रश्नांची प्रत्येकी पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा एक चिपको आंदोलनाची माहिती लिहा उत्तर एक हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशाने मोठ्या प्रमाणात तोडली जाणार होती दोन विरोधात चंडी प्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी मोठे आंदोलन उभे केले तीन या आंदोलनात स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षांभोवती फेर धरण्याचे तंत्र स्वीकारले चार वृक्षतोड होऊ नये म्हणून झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने या आंदोलनाला चिपको आंदोलन असे म्हटले गेले दोन मानव अधिकार संरक्षण कायद्याची माहिती लिहा उत्तर एक, एकोणीसशे त्र्याण्णव साली केंद्र शासनाने स्त्री पुरुषांवरील अन्याय दूर करण्यासाठी मानव अधिकार संरक्षण कायदा संमत केला दोन या कायद्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची आणि राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली तीन सामूहिक अत्याचार घटस्फोटीत महिलांची सामाजिक स्थिती स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ इत्यादी गोष्टींवर कायद्याने प्रभावी उपाययोजना करून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली आहे चार स्त्री पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात या कायद्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे प्रश्न सात पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारात्मक बदल घडून आणू शकते हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा उत्तर स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडून आणू शकते हे पुढील उदाहरणांवरून सिद्ध होते एक ऐन दिवाळीत अनेक वस्तू बाजारातून गायब होऊन माग विकल्या गे गेल्या विरुद्ध, स्त्रियांनी काढलेल्या लाटणे मोर्चाला यश मिळाले दोन विरुद्ध, सुरू झालेल्या चिपको आंदोलनात स्त्रियांचा वाटा मोठा होता तीन आंध्र प्रदेशात विरोधी चळवळीत स्त्रियांनी अरक विक्रीची दुकाने बंद पाडल्यामुळे तेथील सरकारला दारू विक्रीविरोधात कडक धोरण स्वीकारावे लागले चार महाराष्ट्रात झालेल्या हुंडाविरोधी आंदोलन स्त्री अत्याचाराविरोधी आंदोलन श्रीमुक्ती अत्या श्री संघर्ष समिती इत्यादींमध्ये स्त्रिया सक्रिय होत्या म्हणूनच स्त्रियांवरील अत्याचार कमी व्हायला मदत झाली विद्यार्थ्यांनो आज आपण महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला थँक्यू